सत्ताधाऱ्यांकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा हल्लाबोल शरद पवारांनी केला. तपास यंत्रणांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले. दरम्यान यासंदर्भात कोर्टात लढणार आणि वास्तव भूमिका मांडणार असं शरद पवारांनी म्हटलंय. ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं की सत्तेचा खुलेखुल गैरवापर करून दहशत निर्माण करण्याची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आहे आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं वास्तवचित्र मांडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल. कुठलीही कारवाई केली तर कोर्टासमोरच जायला लागतं. एखादी कारवाई ईडीने केली तर ती कारवाई योग्य आहे की अयोग्य आहे हे कोर्ट ठरवतं आणि त्याच्यामुळे जे निर्दोष असतील त्यांनी कारवाईला घाबरण्याचं काही कारण नाही. अनेक लोकांची कारवाई होते पण त्याच्यावर पुढे ॲक्शन होत नाही कारण ते निर्दोष सिद्ध होतात आणि प्रत्येक ठिकाणी कोर्ट आहेच ना आणि त्याच्यामुळे तुम्ही आपलं निर्दोषत्व का सिद्ध करत नाही हा सुद्धा प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटत नाही की पवारसाहेबांसारख्या नेत्यांनी एखादं स्टेटमेंट दिल्यानंतर मी त्याच्यावर बोललं पाहिजे असं बिलकुल नाही.